वरुडमधल्या मुर्शी मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भोयार यांची गाडी काही हल्लेखोरांनी जाळल्याच्या समोर आल्या. आज सकाळी 7:15 आमच्यावरती 3 राऊंड फायर करून गाडी पेटवून देण्यात आली असा आरोप आघाडीचे उमेदवार देवेंद्र भोयार यांनी केला. भोयार यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आम्हाला कुठल्या माणसाने केला, कुठल्या पक्षाने केला हे काही मला माहिती नाही, परंतु हा हमला करताना शेतकऱ्याच्याच पोरांना समोर करून माझ्यावर हा हमला करण्यात आलेला आहे. आणि मी त्या शेतकऱ्याच्या पोरांना विनंती करतो की तुम्ही एका आपल्या भावाचा जीव घेण्याचं पाप तुम्ही करत होते, परंतु आम्ही सुदैवानं आम्ही वाचलो त्याच्यामधून.